विद्यापीठाच्या वतीने मला डिलीट पदवी जी आज विद्यापीठाने दिली, सर्वप्रथम मी नानांच्या चरणी अर्पण करतोय. मानवता धर्म म्हणजे तरी काय आणि मानव धर्माची नीती मूल्य तरी काय आणि मानवता हा धर्म कसा आहे आणि तो सगळ्या प्रकारे आपल्याला ऐश्वर्यात आणून एकात्मता कशी आणतो हे मात्र आपण सर्व शिकायला पाहिजे. आता मानवता धर्माची नीती मूल्य म्हणजे कोणकोणती आहेत? मातृदेव, पितृदेव, आचारदेव, अतिथिदेव हे चार जे आपले आधारस्तंभ आहेत हे फार महत्वाचे आहेत. त्याच्या खालोखाल स्वधर्म, स्वदेश आणि सदैव ह्या ज्या तीन भूमिका आहेत या सुद्धा अत्यंत महत्वाच्या मानव धर्मासाठी आहेत. की ज्या धर्मामध्ये वेगवेगळे भेदभाव तयार होतात, दंगली होतात, एकात्मता राहत नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या अंतःकरणामध्ये एकमेकाबद्दल द्वेष मत तिरस्काराची भावना तयार होते, असा जो धर्म आपण मानतो तो नव्हे. तो धर्म कसा आहे की आपण ज्या आईवडिलांच्या रूपी जन्माला आलो किंवा ज्या घराण्यामध्ये जन्माला आलो त्या घराण्याने जो धर्म धारण केला किंवा त्या घराण्याने जी जात धारण केली ती आपली होऊ शकते, आपले होते एवढंच. हे धरून चालणार नाही, याची पूर्ण ओळख जर पाहिजे असेल मानवता धर्म आणि मनुष्य जात बस दोनच भूमिका माणसाच्या अंतर ठेवाय. मानवता धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे, मनुष्यही जात आहेच. आज आपल्याला आपल्या राष्ट्रात एकात्मतेची फार आवश्यकता आहे. एकात्मता म्हणजे याची आत्मीयता एक आहे त्याला म्हणतात एकात्मता. एकात्मता म्हणाल तर मानव धर्माशिवाय येऊ शकत नाही. मानवता धर्माची नीती मूल्य तरी काय आहे? पहिला असं नाती ही आपली पहिली आहे. मनुष्य सोडून जन्माला येणारे अनेक प्राणी पशुपक्षी आहेत, त्यांना नातं हा विषय ठेवलेला नाहीये. रिलेशन ज्या आपण म्हणतो ते कोणत्याही प्रकारचं नातं नातं आपल्याला ठेवलेलं नाही, फार उत्तम प्रकारे ठेवलेलं आहे आपल्या मनुष्य जन्माला. आणि जो आदराने पालन करील मानव धर्माचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी भूमिका म्हणजे आज जे काय महिलांना त्या महिलांच्या वेगळ्या प्रकारची भूमिका जे आज संकटाची येते ते नाही म्हणतो परस्त्री माता ही भगिनी समान. ही ओळख ठेवून जो मनातून ओळख ठेवून जो वागेल त्या महिलांना समाजाने मानाने स्थान मिळेल. म्हणजे ज्या घरामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये, देशामध्ये महिलांना उच्च स्थान आहे त्याच देशामध्ये, राष्ट्रामध्ये, गावामध्ये चांगलं ऐश्वर नांदतं. आणि दुसरी भूमिका अशी की आज आपण म्हणतो अनंतालची माता आहे, त्याला म्हणतो मातृदेव, आई आहे आपली, आई आहे, आई आहे आपली, देव आहे. आम्ही तर प्रत्येकाला सांगत असतो, कदाचित कोणाला विचार पटेल न पटेल, सकाळी उठल्यानंतर आईला नेहमी वंदन करावं, आपण शाळेत जाताना विद्यार्थ्यांनी जरूर करावं. कारण आपण या पृथ्वीवर जे आपण आज अवतरलो, आज जन्माला आलो,
एक आईच्यामुळे आलो, फार शून्यातून कष्टातून आपल्याला तिने पोटात उदरात वाढवलंय, आणि एवढी त्रासाची मुलगा घेऊन सुद्धा आयुष्य असेपर्यंत आपल्याकडे ती कायम सेवाभावी धर्माने आपण कायम आपली सेवा करत असतो, आता आणखीन काय तिने करावं आपल्यासाठी, मग आपण तिच्यासाठी काय करावं, बस आपण सन्मान द्यावा दिला तिला, बस बाकी अपेक्षा काही नसते त्या मातीची, तो सन्मानही आहे, सन्मानही आहे, तो सन्मानच द्यावा द्या. तर ज्यावेळेला आपण घरातून बाहेर पडतो लोकधंद्यानिमित्त, लग्न आल्यापासून जी सांभाळण्याची घर सांभाळण्याची भूमिका जी आहे ती त्या व्यक्तीकडे ज्या देहाकडे असते, आणखीन आपल्यावर उपकार काय करायचे त्यांनी. आता दुसरा नवदेवाचा महत्वाचा भाग स्वदेश. स्वदेश म्हणजे आपला हा देह, मनुष्य देह. ज्याप्रमाणे जन्माला आला त्याप्रमाणे देह वाढला, त्याप्रमाणे मी ते म्हणतो कुडी वाढे बुद्धी वाढे. कुडी वाढायचा अर्थ देहाची भूमिका जी वाढण्याची आहे, तर देह वाढत असतो जन्मल्यापासून. त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची वाईट विचारांची भूमिका बुद्धीला दिली जाते, त्यालाच कुबुद्धी म्हणतो आपण. ती सुद्धा वाढत असते. आता कुबुद्धीची भूमिका जी आहे त्याला अंतःकरण महत्वाचं आहे. अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार या पाच ह्याच्यावर आपला देह चालतो. मनबुद्धी चित्त अहंकार जो आहे भाग, ज्या ज्या प्रमाणे त्या प्रमाणात त्यांना विचारित असतील, ज्या ज्या प्रमाणे जे मेंदूला ढकलतात मेंदू त्याप्रमाणे पुढच्या अध्यादेश असतो, सगळं नियंत्रण मेंदूकडे असत, त्याप्रमाणे इंद्रिय चालतात. पण मनाला काय विचार असावे, बुद्धीला काय विचार असावे, चित्ताला काय उत्तम विचाराची भूमिका असावी, आणि जन्माला आलेल्या अहंकाराची भूमिका जी आहे ती फार महत्वाची आहे. काही जर कोणतीही भूमिका जर अंतकरणात आपल्या अभ्यास करायची असेल, अहंकाराची भूमिका नसेल तर माणसाला येणार नाही. हा अहंकार जो आहे हा आपला जन्माला येणार एक सामर्थ्याची भूमिका आहे, नंतर येतो तो वेगळा. कोणाला ऐश्वर्याचा करतो, कोणाला बुद्धी देतो, कोणाला पैशा देतो, कोणाला काय आणखी वेगळे प्रकार असतात. आता देहामध्ये सुद्धा वाईट विचारांची भूमिका माणसाकडे काय येते, पुष्कळ जाणार आहे, माहिती नाही. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता आठ विषय आठांची भूमिका जी आहे ती वेगळ्या प्रकारची माणसाला मनात दिली जाते. आता कामाची भूमिका आहे, ठीक आहे, ते झाल्यानंतर काय होतं, वेगळ्या भूमिकेची भूमिका तयार होते, विचार तयार होतात, नको ते संकट आपल्यावर येते. क्रोध पण तसाच आहे, क्रोधाची भूमिका अशी आहे, अतिक्रोध माणसाला आला काय करतो मनुष्य, समोरचा माणूस कोण आहे, त्याचे स्थान काय आहे, तो काय आहे, त्या दर्जा काय, त्याची आपल्याबद्दल असलेली भूमिका अंत करण्यात काय, हा काय विचार कधी करत नाही. काही कोणत्या वेळेला क्रोधाची भूमिका वाटते, वाढले की द्वेष मत्सर तिरस्कार तयार होतो, तो तयार झाला भांडण थंडे मारामाऱ्या दंग हे सगळे तयार होतात.